महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीनं द्विस्तरीय शिवगान स्पर्धा दोन हजार एकवीसचं आयोजन करण्यात आलं आहे त्याअंतर्गत उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील स्पर्धेत पनवेलच्या मानसी जगताप यांनी वैयक्तिक गटात तर सामगंध कला केंद्र पनवेल यांनी सांघिक गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ते सातारा इथं होणाऱ्या अंतिम फेरीत उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा पाळणा शिवस्फूर्ती गीत आरती ओवी ललकारी अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश आहे सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक विभागात मानसी जगताप यांना प्रथम नयन गवळी यांना द्वितीय शालमरी कांबळे यांना तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ म्हणून भूषण लोभी महेश मार्के यांना मिळाला आहे तसेच सांगिक विभागात पनवेलमधील सामगंध कलाकेंद्रानं प्रथम कर्जतमधील शाहीर गर्जना कलामंचानं द्वितीय सिकेटी कॉलेजनं तृतीय तर उत्तेजनार्थ म्हणून उरण येथील श्री समर्थ सखाराम पाटील आणि सहकारी आणि कर्जत येथील दुर्गादेवी मंडळानं पटकावला आहे सर्व विजेत्यांना भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य उत्तरायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन परीक्षक विवेक भागवत आणि वैभव खरत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सातारा येथील गड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत मानसी जगताप वैयक्तिक गटातून तर सामगंध कला केंद्र पनवेल चांगी गटातून उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत सोने की चिडिया ज्या पद्धतीचं आपलं भारताचं वर्णन पूर्वी केलं जातं ते परत यायला हवं असेल तर शिवछत्रपतींचे विचार त्यांचा आचार हा आपल्या अंगी बांधला गेलाच पाहिजे स्वराज्य जे झालं ते कित्येक मावळ्यांच्या रक्ताने कित्येकांच्या बलिदानाने झालेलं आहे आपण फक्त इतिहासात वाचतो आणि विसरतो पण ते वाचताना ते आपल्या अंगी रुजवलं गेलं पाहिजे आणि आपली वागणूक तशा पद्धतीची झाली पाहिजे मी का जगतो आहे तर मी माझ्या देशासाठी जगतो आहे माझा जन्म का झाला आहे तर मला माझा देश माझी संस्कृती माझा राष्ट्रवाद हा मला अत्युच्च शिखरावर न्यायचा आहे म्हणून माझा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी शिवछत्रपती हे जे आपल्या काळजात आहेत ते कायम काळजात राहतीलच पण ते राहता राहता त्यांची शिकवण ही आपल्या आचरणात आली पाहिजे त्यासाठी हा सगळा खऱ्या अर्थाने आम्ही हा प्रपंच मांडला ज्या वेळेला मी संकल्पना मांडली की आपण असं काही करू शकतो का करूया का तर एक मुखाने सगळ्यांनी की आपल्याला ही स्पर्धा घ्यायचीच आहे आणि ही नुसती स्पर्धा म्हणून नाही तर एक आपल्याला हा सोहळा म्हणून करायचा आहे कौटुंबिक सोहळा म्हणून करायचा या आहे याच्यातून प्रत्येक शिवप्रेमी एकत्र येईल मग इथे जात नाही धर्म नाही पक्ष नाही काही नाही एक शिवप्रेमी म्हणून आपल्याला हिंदू जागवायचा आहे हिंदुत्व जागवायचं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आवडलेली सुंदर गोष्ट म्हणजे हे तर एवढं सुंदर हे व्हेन्यू म्हणजे स्थळ एवढं सुंदर सिक्युटी कॉलेजचं हे आपल्याला सभागृह मिळालेलं आहे उत्तम व्यवस्थापन आमचे मित्र राहुलजी वैद्य यांच्या आय यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पाडली एकावेळी चाळीस ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरात स्पर्धा घेणं हे फक्त मला वाटतं बहुतेक भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण सांस्कृतिक संस्कृती आणि संकृ संस्कृतीचं जतन हे करण्यासाठी हिंदुत्वाची आस धरावी लागते आणि ते मला वाटतं बहुतेक भारतीय जनता पार्टीच करू शकते काही मुद्दे मला थोडेसे सांगायचे होते परीक्षक ह्या नात्याने कारण मी पण स्पर्धांच्या माध्यमातूनच घडलो मुंबई विद्यापीठाचा गेले दहा वर्ष मी परीक्षण करतो आहे युथ फेस्टिवलचं मी एकेकाळी मी पण स्वतः स्पर्धक होतो तर त्या स्पर्धामधून आपल्याला काय शिकायला मिळतं सकाळी सुद्धा मी तुम्हाला काय काय सूचना सांगितल्या काय काय विद्यार्थ्यांना मी सूचना सांगितल्या की काय काय चेंजेस कसे करायचे की आपण आपल्याला स्वतःला ग्रुम स्पर्धा मुळात बेसिकली असते की आपल्याला शिकायला काय मिळालं आज याच्यातून एकमेकांचे हेवे दावे करण्यापेक्षा म्हणजे ह्याच्यातून कोणाचंही झालेलं नाही आहे किती सुंदर आमदारची आमदार साहेब आता शेवटच्या परफॉर्मन्सला चार गट एकत्र येऊन आमच्या मा शाहिरांसोबत मागे कोरस देत होते एकत्र गात होते धमाल करून टाकले ही स्पर्धा होती ह्या स्पर्धेचा आजचा सक्सेस जर काय असेल ना तर आजचा सक्सेस हा शेवटचा परफॉर्मन्स होता की चार स्पर्धक गट एकत्र येऊन शाहिरांच्या मागे कोरस देतात एकत्र मस्तपैकी परफॉर्म करतात आणि ह्या कार्यक्रमाचा सक्सेस आहे ज्या प्रकारे या इथं छत्रपती शिवाजी महाराजच्या बद्दलचा आणखीन अभ्यास आणखीन संशोधन हे होणं हे आवश्यक आहे त्याच्याच बरोबर या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचे असलेले पोवाडे आणखीन त्याच्याचबरोबर असलेले इतर कला प्रकार याचासुद्धा आणखीन आणि आणखीन संशोधन हा हे होणं आवश्यक आहे ही जी संस्कृती आपली आहे ही संस्कृती ही वृद्धिगत होणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी या इथे सांस्कृतिक प्रकोष्ठाने जो पुढाकार घेतलेला आहे खरोखर मी इथे अभिजित पटवर्धन आणि अभिषेक पटवर्धन आणि त्याचे सर्व सहकारी यांचं इथे मी इथे अभिनंदन व्यक्त करेन अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथं कार्यक्रम घेत आहात सांस्कृतिक प्रकोष्ठ हे खरोखर इथं संस्कृतीसाठी या इथं धावपळ करताना पाहून मला आनंद होत आहे आपण डिसेंबरमध्ये नाट्यगृहामध्ये आपण कार्यक्रम घेतलात तो कार्यक्रम सुद्धा आपला सुंदर असा झाला आजचा कार्यक्रमसुद्धा आपला अतिशय चांगला असा झालेला आहे पुढील काळामध्ये सुद्धा आपली मराठी संस्कृती ही अशीच सांता आपली सांता इथं जोपासली जावी वृद्धिंगत व्हावी यासाठी आपण अशा प्रकारेच प्रयत्न करत राहा एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर कार्यक्रम घेणार असाल तर नक्कीच सांगता या इथे उत्तर उत्तरायगडमधील जनतेचा आपल्यावरचा विश्वास हा वाढत जाईल